नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एमजी पुरी, सहाय्यक शिक्षक केएल पोंदा हायस्कूल डहाणू जिल्हा पालघर, तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे गणित माझा सोबती। मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी 4 गुणांचा एक प्रश्न सोडवून पाहणार आहोत। जरा विशेष प्रश्न आहे, नीट लक्ष द्या। समरूपता या प्रकरणावर आधारित आज आपण एक प्रश्न सोडवणार आहोत। चला तो नीट अभ्यासून घ्या आणि पुन्हा सोडवण्याचा सराव करा। आणि चॅनलला जर सबस्क्राइब केले नसेल तर करून घ्या, कारण मी परीक्षा होईपर्यंत तुम्हाला असे नवीन नवीन प्रश्न देणार आहे। ठीक आहे, चला तर मग आता आपण तो प्रश्न अभ्यासूया। आता आपण उदाहरण सोडवूया। मी वाचून दाखवतो, आकृती अगोदरच काढून घेतलेली आहे। आकृतीमध्ये रेख पी ए, रेख क्यू बी व रेख ए सी, सॉरी रेख आर सी हे रेख ए सी ला लंब आहेत। तर सिद्ध करा एक छेद एक्स अधिक एक छेद झेड अधिक एक छेद वाय। आता आपण या आकृतीमध्ये एकाच आकृतीत जेव्हा प्रश्न समजत नाही त्यावेळेस काय करायचं, त्या आकृतीचे भाग करून घ्यायचे। आता आपण याच्यातले भाग करून घेऊया आणि तो भाग आपण या ठिकाणी सोडवूया। मी काय करतो, तुमच्या माहितीसाठी त्याच्यातली एक आकृती लहानशी वेगळी काढून देतो। त्या आकृतीमध्ये ही आकृती आहे, पहा इथे आहे पी, नंतर इथे आहे ए, इथे काटकोन आहे, नंतर इथे आहे क्यू, नंतर इथे बी, इथे काटकोन आहे आणि इथे आहे सी। आता हे दोन त्रिकोण म्हणजे पी ए सी आणि क्यू बी सी, हे दोन त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे, हे ध्यानात घ्या अगोदर। म्हणून आपण आता सिद्धता सोडूया। त्रिकोण पी ए सी व त्रिकोण क्यू बी सी मध्ये, या दोन त्रिकोणामध्ये आपल्याला आता सोडवायचं आहे। मग काय काय आपल्याला दाखवता येईल, आता कोण पी ए सी, पी ए सी व नाही आता बरोबर येईल, बरोबर हे पी ए सी आहे, बरोबर कोण क्यू बी सी, कोण क्यू बी सी बरोबर, बरोबर नाही त्याला आपण आधार देऊया। काय आधार असणार आहे, प्रत्येकी काटकोन आहे म्हणून 90° लिहूया आपण इथे। कोण ए आणि कोण बी हे काय आहे, 90° आहे, समजलं। त्यानंतर आता दोघांमध्ये सामायिक एक कोण आहे, कोणता, हा सी कोण आपण सामायिक दाखवणार आहोत। मग या कोण ए सी पी, कोण ए सी पी बरोबर कोण बी सी क्यू, बी सी क्यू अगदी शिस्तबद्ध नीट समजून घ्या। आणि याला काय कारण देणार आपण, दोघांमधला सामायिक कोण आहे तो। थोडक्यात लिहू आपण, या ठिकाणी जागा कमी आहे, सामायिक कोण तुम्ही परीक्षेला पूर्ण लिहा, सामायिक कोण। आणि मग अशा रीतीने दोन घटक एकरूप झाल्यानंतर ते दोन त्रिकोण समरूप होतात, म्हणून त्रिकोण पी ए सी समरूप त्रिकोण, समरूप चिन्ह हे बरं, क्यू बी सी कसोटीचं नाव लिहायला विसरू नका। कोणती कसोटी लागू याला, कोण आणि कोण, म्हणून को को कसोटीने, को कसोटीने। आता हे दोन त्रिकोण समरूप दाखवल्यानंतर समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात घ्यायच्या। मग आता प्रमाणात बाजू कोणत्या घ्यायच्या, तर मोठ्या त्रिकोणाची बाजू घ्या पी सी, पी सी छेद लहान त्रिकोणाची घ्या क्यू सी बरोबर। आता उंची घ्या पी ए, पी ए आणि लहान त्रिकोणाची घ्या क्यू बी, आणि कारण काय आहे, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या बाजू लिहू आपण, किंवा थोडक्यात संगत बाजू म्हटलं तरी चालेल। मग आता यांच्या किमती घ्या, पी सी तो तसाच राहू द्या, मग पी सी छेद, पी सी छेद क्यू बी बरोबर,
हे झाले पीसी छेद क्यू व्ही. बरोबर आता ही घ्या पीए ची किंमत आहे एक्स छेद क्यू बी ची किंमत आहे वाय. हे झालं. आता आपण काय करायचंय तर व्यस्त करायचंय. मग व्यस्त केलं तर काही वर घ्या पीसी छेद क्यू बी. सॉरी व्यस्त होईल ना ते क्यू बी छेद पीसी. एक मिनिट आपण ह्या बाजू जे घेतल्या त्याच्याऐवजी आपण असे घेऊ शकतो. मी जरा बाजू बदलतो या पीसीच्या ऐवजी एसी घेऊ आपण. खालची बाजू घेऊ ही पूर्ण बाजू. इथे पीसीच्या ऐवजी एसी घ्या कारण आपला पीसी चालेल. ही पण आहे आणि ही पण घेऊ शकतो आपण एसी छेद ह्याची घ्या बीसी. एसी छेद बीसी घ्या आणि इथे काय होईल आता क्यूबीच्या ऐवजी एसी छेद बीसी घ्या. हा आणि मग आता इथे काय होईल बीसी वर जाईल. बीसी वर गेला तर काय झालं मग बीसी छेद एसी खाली येईल एसी बरोबर वाय वर जाईल आणि छेदामध्ये एक्स येईल. याला विधान क्रमांक एक. आणि काय केलं हे आपण व्यस्त केलेलं आहे माहिती लिहावं आपण व्यस्त करून व्यस्त केले. समजले हे. आपण मगाशी बाजू घेऊ शकतो पण आपण पुढच्या सिद्धतेसाठी ही बाजू घेतली आहे एसी लहान त्रिकोणाची बीसी. एसी छेद बीसी बरोबर मोठ्या त्रिकोणाची बाजू घेतली आपण पीए आणि लहान त्रिकोणाची बाजू घेतली क्यू बी. या ठिकाणी नंतर त्यांच्या किमती लिहिलेल्या आहे. पीए ची किंमत आहे एक्स क्यू बी ची किंमत आहे वाय. नंतर आपण ही क्रिया व्यस्त केलेली आहे. मित्रांनो हे जर तुम्हाला समजलं असेल तर आता आपण या बाजूचा त्रिकोण जसा सोडवला तसं त्या बाजूचा आपण आता त्रिकोण सोडवणार आहोत. मी या ठिकाणी ती आकृती काढून घेतो. ही आकृती आता आपण सोडवणार आहोत. बघा इथे जर मी काढलेली आहे ही आकृती. इथे आहे ए इकडे आहे सी इथे आहे आर आणि इथे आहे परत क्यू आणि बी. सेम मगाचच आहे फक्त की आपण आता या बाजूचा त्रिकोण सोडवणार आहोत. मग त्रिकोण मोठा त्रिकोण घ्या आर ए सी त्रिकोण आर ए सी व त्रिकोण क्यू ए बी त्रिकोण क्यू ए बी. नीट लक्ष द्या जरा हा. सेम मगासारखं सोडवायचं आपला कोण हा घ्या काटकोन आर सी ए. बघा आर सी ए बरोबर लहान मध्ये त्रिकोण कोन क्यू बी ए कोन क्यू बी ए आणि याला आधार द्या कारण द्या प्रत्येकी काटकोन. लंबाई माझी काटकोन आहे. त्यानंतर आता मगाशी आपण इथला कोण सामायिक दाखवला होता आता इथला ए कोण सामायिक दाखवा. मग तीन अक्षरांचं नाव घ्या आर ए सी कोन आर ए सी बरोबर कोन क्यू ए बी क्यू ए बी. आणि याला काय कारण असेल थोडक्यात देऊ आपण सामायिक कोन. सामायिक कोन आणि मग आता दोन झाले कोन म्हणून त्रिकोण आर ए सी समरूप त्रिकोण क्यू ए बी. कसोटीचं नाव मगाच्या प्रमाणेच कोको कसोटीने. बघा तुमच्या लक्षात आलं आता आपण दोन्ही भिंत सेम प्रकारे सोडवलेली आहे. म्हणजे एक उदाहरण समजलं त्याच्यातला थोडासा भाग समजला की पुढचा भाग तुम्हाला नीट सोडवता येतो. सेम आपण हा आणि हा दोन त्रिकोण कोको कसोटीने दाखवलेत. आता ही तेच करायचं आपण जे मग अशी केलं या ठिकाणी. काय करायचं आहे मोठ्या त्रिकोणाच्या आणि लहान त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात दाखवायच्या. मग सेम घ्या आता याची मोठी बाजू घ्या एसी छेद लहान त्रिकोणाची बाजू घ्या बीसी बरोबर. आता बाजू उंची घ्या कोणती आहे आरसी छेद क्यूबी. आणि याला काय कारण आहे समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. समरूप त्रिकोणाच्या बाजू
थोडक्यात देऊ आपण किंवा संगत बाजू म्हटलं तरी चालणार आहे आपल्याला. आता ए सी छेद बी सी हे तशीच घ्या आणि आता याची किंमत घ्या. ए सी छेद बी सी आशीची किंमत आहे झेड आणि याची आहे एक्स. झेड छेद एक्स आता हे आपण घेतलं. आता या ठिकाणी काय करायचं याची व्यस्त किंमत, सॉरी एक्स नाहीये वाय आहे, ही क्यूबीची किंमत वाय आहे वाय. आता इथे जसं आपण व्यस्त केलं तसं इथे व्यस्त करा. मग काय होईल बी सी वर जाईल, बी सी छेद ए सी व्यस्त केलं आपण. आता हे वर जाईल वाय छेद झेड आणि याला विधान क्रमांक दोन म्हणणार आहोत आपण आणि काय केलं आपण व्यस्त क्रिया केलेली आहे. आता आपण एक आणि दोन यांची बेरीज करणार आहोत. आपण उत्तराच्या जवळ आलो आहोत. आता एक अधिक दोन करू. बघा स्टेप बाय स्टेप आपण पुढे पुढे येत आहोत. मग विधान एक घ्या काय अगदी डावी बाजू घ्या बी सी अधिक ए सी, सॉरी बी सी छेद ए सी अधिक बी सी छेद ए सी बरोबर राईट. उजवी बाजू घ्या वाय छेद एक्स अधिक वाय छेद झेड. आता दोघांची बेरीज करा बी सी, सॉरी कुठे बी सी छेद ए सी आणि बी सी छेद ए सी. तर इथे बघा मोठ्या त्रिकोणामध्ये आपण हा हे त्रिकोण घेतले, इथं लहान त्रिकोणातली ए बी बाजू घ्यायला पाहिजे. हा हे ए सी लहान त्रिकोण आहे, मोठा त्रिकोण आहे ए सी आणि लहान त्रिकोणाची बाजू आहे ए बी. मग या ठिकाणी ए बी, सॉरी हा ए बी इथं ए बी येईल, लहान त्रिकोणाची बाजू ए बी घ्यायची आपल्याला. इथं आता वर ए बी होईल ए बी. बघा म्हणजे आपल्या चूक लक्षात आली आता, म्हणजे आपण कधी विसरणार नाही. आता या ठिकाणी काय होईल मग आता ए बी हे बी सी छेद ए सी इथे आपण लिहून घेतलेलं आहे आणि इथे असेल ए बी ए बी छेद ए सी. हा आता पहा दोघांचा छेद पहा ए सी आणि ए सी आहे. मग बी सी अधिक ए बी या आकृतीमध्ये पहा बी सी अधिक ए बी. मग एक बाजू तयार होईल कोणती मोठी बाजू तयार होईल. दोघांची जर बेरीज केली तर बी सी अधिक ए बी, बी सी अधिक ए बी म्हणजे एक बाजू तयार झाली ए सी आणि छेदात आहे दोघांचा सारखाच ए सी बरोबर. आता यातून वाय कॉमन काढा आणि कंसामध्ये घ्या काय राहिलं मग इथे राहिलं एक छेद एक्स अधिक ए छेद झेड. आता इथे भाग जाईल ए सी एक ए सी, ए सी एक ए सी म्हणजे राहिला काय इकडे एक आणि हा जो वाय आहे तो इकडे आणा तो काय होईल छेदामध्ये जाईल. मग इकडे आला एक छेद वाय बरोबर इकडे काय राहिलं एक छेद एक्स अधिक एक छेद झेड. हे समजलं ए सी आणि ए सी चा भाग गेला वाय इकडे आणले छेदात गेले. मग मला वाटतं तुम्हाला आता समजलं असेल की आपण साध्य मिळवलेलं आहे काय आहे एक छेद एक्स अधिक एक छेद झेड बरोबर एक छेद वाय. मित्रांनो हे साध्य आहे आपलं. आपण काय करूया साध्याला चौकोन करूया. मला वाटतं थोडस आपल्या ठिकाणी गोंधळ झाला पण तरी आपण समजून घेतलं. तुम्हाला समजलं असेल सराव करा. भेटूया आपण अशाच एका चार गुणांच्या प्रश्नासह. काळजी घ्या. धन्यवाद.